जगज्योति महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ प्रथम वर्ष असल्याकारणाने येणाऱ्या जयंतीच्या अनुषंगाने जे काही कार्यक्रम जे काही मध्यवर्तीकडनं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आज रोजी पत्रकार परिषद घेतली. 21 तारखेला मध्यवर्तीकडून पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातून मध्यवर्तीकडून असा पहिल्यांदा प्रकार होणार आहे की महिला बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त महिला रस्त्यावर येऊन सहभागी होणार आहेत आणि 500 महिलांचा सहभागीच्या ह्याच्यात बसवेश्वर महाराजांच्या सलकरपर्यंत जलकलशयात्रा आपण मध्यवर्तीकडून आयोजित केलेला आहे. मध्यवर्तीकडून 3 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यातला हा पहिला कार्यक्रम आहे. 22 तारखेला सोलापुरातून मध्यवर्तीची आमची मिरवणूक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती जगज्योती महात्मा बसवेश्वर सर्कलपर्यंत जो आजपर्यंत मागच्या इतिहासात ज्या छोट्याशा रूटमधून आमच्या सर्व बसवभक्तांना अडचणी निर्माण होत होते त्या आमच्या ह्या मध्यवर्तीच्या प्रयत्नाने आम्हाला मोठा रूट मिळाला आणि सरळ मार्गे मिळाल्यामुळं आम्हाला त्यातून मिरवणुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि 3रा कार्यक्रम जो आहे 24 तारखेला इष्टलिंग पूजा, म्हणजे लिंगाची पूजा कशी करायची. आज युवक युवतींना किंवा आमच्यासारख्या तरुण वयातल्या सर्व मुलामुलींना लिंग आहे, लिंगायतमध्ये लिंग असतं किंवा धर्मात लिंग आहे, पण त्याचा वापर त्याचा फायदा काय, ते कशामुळं करते, त्याचा सायंटिफिक रिझल्ट काय, हे काही विद्यार्थ्यांना किंवा आमच्यासारख्या तरुणांना माहीत नाही. ज्येष्ठांना जे आमचे जुने लोक जे होते त्यांना लिंगचं महत्त्व आहे, तसं ज्येष्ठांना जसं होतं तसं आताच्या युवकांना नाही आहे. मग त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही 24 तारखेला सकाळी 6:30 ते 7:00 दरम्यान सिद्धेश्वर महाराज मंदिरात आपण त्याचं पूर्ण स्पष्टीकरण करणार आहे. आणि सर्वांना बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराज. अक्षय तृतीया सणानिमित्ताने राम डेझर्ट कूलर घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर. 100 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूटचा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स. कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुसिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या. राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुसिव्ह भव्य शोरूम.